श्री स्वामी समर्थ स्वामी महंतात माझ्या प्रिय मुला हा संदेश तुझ्यासाठी तुझ्या जीवन बदलणारा ठरणार आहे या संदेशाला तू येत्या काही मिनिटापर्यंत न दुर्लक्ष करता ऐकून बघ येत्या दहा मिनिटांमध्ये तुझ्या जीवनात मोठा चमत्कार तुला पाहायला मिळणार हा संदेश त्याच्यासाठी तुला आज आम्ही पाठवला आहे या संदेशाला दुर्लक्ष न करता तू आज पूर्ण आहे तुला तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार बघायला मिळेल हा चमत्कार तुला बघायचा असेल तर हा संदेश पूर्ण ऐकावा लागणार स्वामी म्हणतात तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर हा संदेश पूर्ण बघ आणि जर तू मला मानत असशील तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काहीही कराल तरी स्वतःवर विश्वास हवा जर स्वतःवर विश्वास ठेवून काही गोष्टी कराल तर त्यात यशस्वी नक्की व्हाल हातात हात भेटला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कुणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्य तेही शक्य होते स्वामी म्हणतात हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायेने डोळ्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकट समयी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी विचार हा आपल्यावर आणि आपल्या नजर असणाऱ्या व्यक्तीवर खूप मोठा परिणाम टाकत असतो जसं अर्जुनाने कर्णाचे काही नुकसान केलेले नव्हते तरी तो शत्रू बनला कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनतात माझे कर्म हे माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हारत नसतो जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखे आहे पण उच्चारायला वेगवेगळे आणि त्याचा अर्थ एकदम भिन्न आहे परमेश्वराचे नामस्मरण करणे म्हणजे जप करणे आणि स्वतःला सावरणे म्हणजे जप करणे तरी पण त्याचा संबंध खूप जवळचा आहे आणि भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो लक्षात ठेवा देव कधीही आपल्याला एकटे सोडत नाही देव तर सदैव आपली साथ देत असतो देवाला आपली साथ द्यायची दे आहे देव प्रत्येक वेळेला आपल्यासोबत उभा असतो देवावरती विश्वास ठेवा देव कधीही तुम्हाला एकटा सोडत नसतो स्वामी आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीवरून भरपूर आनंद घेता येतो फक्त मन समाधानी असलं पाहिजे आपला दिवस हे नेहमी चांगला जातो फक्त दिवसात स्वतःवर विश्वास ठेवून त्या दिवसाची सुरुवात केली पाहिजे दुःख म्हणजे कालच्या दिवसाचा खंत नसणे आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याच्या दिवसाची चिंता न करणे होय मनापासून वाईट नसतो व्यक्ती माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते चांगल्या कर्माने ती बदलता येते वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसे नात्याची असतात ते नाते खरी असतात ते नाते आणि ते माणसे आपली असतात मदत ही अशी बाब आहे केली तर विसरतात नाही केली तर लक्षात ठेवतात लक्षात ठेवा मदत करायला हवी जेव्हा जेव्हा एखाद्याला तुम्ही मदत करू शकाल नक्की करा आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात चढ आणि उतार हे येत राहतात फक्त चढ आला की माजायचं नाही आणि उतार आला की लाजायचं नाही लक्षात ठेवा जीवनात बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात ओंजळीत येतात आणि क्षणात निसटून जातात मन ते सुख असो की दुःख असो जीवनात प्रत्येक क्षण हातातून निसटून जाण्याआधी आनंद जगा स्वामी म्हणतात आयुष्य हे फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या ना कोणत्या वर्गात आहोत आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पनाही नसते आणि कॉपी करताही येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगवेगळी असते वेग वळणा पाळण्याची असतात रस्ते म्हणून वाट असेल तर शिधी तपाशी झुकलेले हवे स्वामी म्हणतात नशिबात आणि नजरेत एक फरक आहे की जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच नेमकी आपल्या नजरेला हवी असते जीवनात वेळ अभावी संगत सुटली तरी सुद्धा पण संवाद तुटता कामा नये स्वामी सांगतात जे साधे सोपे असते ते खूप छान असते मग ते राहणं असो कि वागणं असो साधं वागणं साधं राहणं नेहमी चांगले असते आयुष्यात आपण आपल्यासोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व आणि जे आपल्या माघारी चर्चित असतं ते आपलं व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा लोक नेहमी सलाम करतात प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात जा सुंदर उत्तर मिळेल तुम्हाला आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधी करू नका कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे लोकांना नाही शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हारण्याची भीती नसते भविष्याची घटना हे आपल्याला नेहमी चांगली सांगली जाते मनापासून अधिक सुपीक स्थान कुठेच नाही कारण तिथे जे काही ज पेरले जाते ते अधिक वेगाने वाढले जाते स्वामी म्हणतात किती मोठे आहे किती महत्वाचे आहे हे आपले मन आपल्या मनानुसार नसते लक्षात ठेवा आयुष्यात ओळख होण्याआधी सगळेच अनोळखी असतात मग एकदा का ओळख जुळली की सहज आपले होतात याला आपले जीवलग म्हणतात अगदी तुमच्यासारखे आयुष्यात आनंद क्षणाने पैशाने कमवलेल्या वस्तूंनी स्वभावाने आणि जास्त सुख देतात स्वामी सांगतात मैत्रीचे मोती कुणाच्या भाग्यात नसतात सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती बनतो तो विद्वानाच्या मैत्री जपतो तोच पुढे जातो याचा विश्वास असतो तो आयुष्यात खूप काही करत असतो आयुष्य मिळणे हा नशिबाचा भाग आहे मृत्यू घेणे हे काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणे हे आपल्या कर्मांचा भाग्य आहे स्वामी म्हणतात सौंदर्य स्वस्त आहे पण चरित्र महाग आहे शरीर स्वस्थ आहे पण जीवन महाग आहे घड्याळ स्वस्त आहे पण वेळ महाग आहे मैत्री स्वस्त आहे प्रामाणिकपणा महाग आहे आपण प्रामाणिकपणे जगावं हाच आपला खरा मान आहे संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते विश्वास ठेव आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं देवसुद्धा करत असतो पुण्य कमविण्याची नेहमी देवाचं नाव घेणं गरजेचं नसतं आपण जेव्हा दुसऱ्याला मदत करतो तो क्षण देवसुद्धा आपली मदत करायला तयारी करतो स्वामी म्हणतात फुले हे नित्य फुलतात ज्योत अखंड जळते आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणं हा पूर्ण मनुष्याच्या आयुष्याचा खेळ असतो कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मोलाची ठरते जिथे सर्व संपेल याची जाणीव होते तिथे पाठीवर कोणीतरी वेगळं असते स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबत आहे विश्वास ठेवा तुमची मदत मी करणार आहे तुमचा स्वामीवरती विश्वास असेल त्यांना मानत असाल तर एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा जीवनात आलेली वेगवेगळे अनुभव खऱ्या अर्थाने आपल्याला आयुष्य जगायला शिकवत असतात त्यामुळे म्हणा अनुभव हा माणसाचा शिक्षक असतो आयुष्यात भेटलेल्या माणसाची आठवण तर येतेच पण काही माणसं इतकी स्पेशल असतात की त्यांना मन विसरून शकतच नाही घडून गेलेल्या गोष्टीचं दुःख करून आपण आपल्याला त्रास देतो गेलेल्या गोष्टीकडे पाहत राहणे चुकीचे आहे आयुष्यात जर स्वतःवर विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करतो तो खरं पुढे जात असतो किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांचा जवळ जाणं योग्य नसतं आयुष्यात जर किनाऱ्यांची किंमत समजायची असेल तर दुरून अनुभव घ्यायचा असतो देव मला इतकं सुख दे की मला आयुष्यभरासाठी पुरेल माझी मेहनत इतकीच असू दे की कुणाचं तरी चांगलं होऊ दे देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा परमेश्वर कधी वाईट होऊ देणार नाही श्री स्वामी समर्थ म्हणा कोणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर आणि चांगले कर्म दुसरे कोणी नाही भगवंताचे नामस्मरण म्हणजे आयुष्यात पुढे जाण्याचा जा एक सोपा मार्ग जो व्यक्ती देवावरती विश्वास ठेवतो तो सदैव पुढे जातो सावल्या साथ सुद्धा सोडतात म्हणून आयुष्याच्या वाट्यावर एकटे चालायला शिका आयुष्यात आपुलकीताना त्याला कधी दुखावा नसतो आयुष्यात जर तुम्ही गरजेची वेळ असेल तर एखाद्याला मदत नक्की मागा आयुष्यात दर दिवशी आपल्याला नव नव नवनवीन दिवस येत असतो त्या दिवसाची सुरुवात नवीन विचारांनी करा कालचं मांडू नका देव मला काय म्हणतो देव आपल्याला काय देतो याकडे लक्ष न देता आपण काय करतो याकडे लक्ष द्या मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतील तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाही सुंदर आयुष्य सहज घडत नसतं ते जाणीवपूर्वक घडवावं लागतं ते म्हणजे प्रार्थनेतून माणुसकीतून प्रेमातून त्यागातून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीतून जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न एवढे करा की परमेश्वराला देणं भागच पडेल मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य तुमच्या मनासारखं होईल निसर्गाला निसर्गासारखा खरा व्यक्ती दुसरा कोणी नसतो आयुष्यात जीवनामध्ये आरंभ हे नेहमी ठेवा अंत तर देव करणारच आहे पण आरंभ करण्याची ताकद तुमच्यात आहे भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करा मजा आहे डोळ्यात तर अश्रू नेहमी येतात ते पुसून हसण्यात मजा आहे चांगल्या वेळेला चांगली माणसं महत्वाची असतात कारण चांगले माणसामुळे आपली वेळ चांगली होते थोडेसे प्रेम थोडीशी आपुलकी थोडीशी काळजी आणि थोडीशी विचारपूस व्यक्तीला आयुष्यामध्ये नाती तोडायला भाग पाडत नाही त्या भावना खरच खूप मौल्यवान असतात ज्या कधी व्यक्त होत नसतात आयुष्यात माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार व्यवहार आणि कर्माने होते चांगल्या वागणुकीची आर्थिक मूल्य नसते तरी वागणूक कोट्याव मने जिंकण्यासाठी सशक्त असते जो फरक औषधांनी पडत नाही तो फरक दहा मिनिटात ज्यांशी बोलतो त्यांनी पडतो जो गोष्ट आपल्या आयुष्यात आपल्याला मिळत नाही ते मिळवण्यासाठी मेहनत ही करावी लागती पोट कसंही भरता येऊ शकतं पण मन भरायला माणसं जवळ लागतात स्वामी म्हणतात आपल्याला आपल्या संपर्कात नसलेली तरी चालेल पण ती सुखा आनंदात संपर्कात व्यक्ती असायला हवी जो व्यक्ती सदैव आपल्यावर विश्वास ठेवतो हो जो व्यक्ती विश्वासाने आपली साथ देतो तो आपल्या सोबत असतो विश्वास ठेवा सर्व काही जेव्हा मनासारखं होते तेव्हा खरंच खूप चांगलं वाटायला लागते स्वामी म्हणतात अडचणी आपल्या आयुष्यात आहेत त्या क्षणास दूर जातील स्वतःवर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे काय तुम्ही सोबत आणता आणि कर्म तुम्ही सोबत नेता चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे योग्य गोष्ट होण्यासाठी आपल्याला कर्म करत राहावे लागतात कमळाकडून शिकावं चिखलात लपून व आपले अस्तित्व टिकवावे लागते स्वामी म्हणतात आशा लोकांकडे करा जे तुमच्यासाठी महत्वाच्या कामातून वेळ काढतील तुम्हाला जेव्हा असं वाटतं की तुम्ही एकटे पडत आहात तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा तेव्हा परमेश्वर तुमच्या आयुष्यात एक सुंदर व्यक्ती पाठवते त्याला मित्र असे म्हणतात मैत्रींना समजायची असते ना गाजवायची असते ती नुसती रुजवायची असते मैत्रीतना जीव द्यायचा असतो ना जीव घ्यायचा असतो इथं फक्त जीव लावायचा असतो जीव आहे तेथे आठवण आहे आठवण आहे तेथे भावना आहे भावना आहे तेथे मैत्री आहे आणि मैत्री आहे तेथे नक्की तुम्ही आहात आयुष्यात नाती मैत्री हे तुमच्या प्रवासात सोबत असलेली एक खात्रीपूर्वक नाता आहे आयुष्यात अडचणी येतील अडचणींचा सामना करा सतत पुढे जा सतत प्रयत्नशील राहा तुमच्या प्रयत्नांनी तुम्हाला यश मिळतं स्वतःवरती विश्वास ठेवून कार्य करा जो व्यक्ती विश्वास ठेवून कार्यरत असतो तो सदैव पुढे जात असतो प्रेम आणि पाऊस दोन्ही एकच आहेत दोन्ही नेहमी अविस्मरणीय असतात पाऊस जवळ राहून अंग भिजवतो आणि प्रेम दूर राहून डोळे भिजवतो जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते कोणी मनाशी जुळवलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होतं नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा काल जेवढा विश्वास होता तेवढा आज असावा नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुरुवात सोबत करतं मनात जे असतं ते सोबत ठेवतं त्याला नातं असं म्हणतात स्वामी म्हणतात मला एक गोष्ट हवी आहे तुमचा विश्वास आणि तुमची श्रद्धा तुम्ही माझे नामस्मरण करा मी सदैव तुमच्या सोबत असेल मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं दूरवर असेल तरी कोणी आपल्याला मात्र कायम जवळ असतं आयुष्यात अडचणी आहेत त्यांचा सामना करा गुलाब कुठेही ठेवला तरी सुगंध हा येणार आणि तुमच्यासारखं प्रेमळ माणसं कुठेही असली तरी आठवण ही नक्की येणार आयुष्यात अडचणी आल्या की पुढच्याला आठवू नका तर सुख आलं तरीही आठवा चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात एखाद्याच्या जीवनात कायम राहायचं असतं तर फक्त त्याच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहा तर त्याच्या मनात संपर्कात राहा कारण डिलीट झालेल्या वेळेस मोबाईल वापस येतो अंतर्मन कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हृदय हा एक मेव उपाय आहे स्वामी म्हणतात मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खूप भावनिक असतं दूर असेल तरी कोणी मनात कायम ठेवतं नातं आपुलकीचं असावं एकमेकांना जपणारं असावं जवळ असावं लांब असावं नेहमी आठवणीत राहणार असावं नाती जपली की सगळं जमतं हळूहळू का होईना कोणी आपलं बनतं ओळख नसली तरी साथ देऊन जातं मैत्रीचं नातं आयुष्यात खूप काही शिकवून जातं नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळलं जातं ते खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचा असतो असं नाही हृदयापासून जे जवळचा असतो तो आपला असतो स्वामी म्हणतात चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं त्यांची आठवण काढावी लागत नाही ते नेहमी आठवणीत राहतात आयुष्याच्या प्रत्येक काळात ते साथ देतात मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरं खूप भावनिक असतं दुःख असेल कोणी तरी मनात मात्र कायम असतं मला तीच नाती आवडतात ज्यात मी आहे आणि तीच नाती आपल्याला ठेवायची असतात ज्यात आपण प्रेमळ असतो स्वामी म्हणतात किरण मग तो सूर्याचा असो किंवा आशेचा जीवनातल्या सर्व अंकार अंधारातला तो आपल्याला यश देतो अडचणीत कर्तव्याशी एकनिष्ठ असणारं माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नसतो काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात आणि काही गोष्टी आयुष्याला बदलायला टाकतात एकमेकांसारखं असणं गरजेचं असतं एकमेकांसाठी असणं गरजेचं असतं आयुष्यात एकमेकांची साथ देणं एकमेकांशी भावना समजून घेणं हे गरजेचं असतं स्वामी सांगतात तुम्हाला जेव्हा असं वाटतं की तुम्ही खूप एकटे पडला आहात तेव्हा तुम्ही अक्कलकोटची धाव घ्या बघा मी तुमची साथ कशी देत आहे अडचणीच्या काळातही तुम्हाला मदत करणारा मीच असेल कितीही दूर असला तरी सुगंध मोगऱ्याचा येत तस असतो तसेच आपली माणसं कितीही दूर असली तरी त्याची हे येत असते स्वामी सांगतात आयुष्यात अडचणी खूप आहेत प्रत्येक अडचणीत तुम्हाला साथ देणारा मी आहे तुम्हाला कधी एकटे पडू देणार नाही काळजी करू नका तुमची साथ मी देत आहे श्री स्वामी समर्थांच्या नामावरती विश्वास ठेवा त्यांचे नाम आपल्याला सदैव मदत करते स्वामी माझ्या नशिबात पुढे काय वाटून ठेवलंय मला माहिती नाही पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांची साथ कायम असू द्या आयुष्याच्या अडचणीत तुमची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही फक्त तुमचा हात माझ्या डोक्यावरून काढू नका देणारा तोच आहे कारण तोच आहे सर्व करता आणि तोच आहे सर्व काही देणारा आपल्या कर्माचे योग्य फळ स्वामीच देतील कोणालाही न दुखावता कोणालाही न दुरावता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणते नाही आयुष्यात अडचणी येतील त्या अडचणींचा सामना करा सदैव पुढे जात राहा आयुष्य हे जगण्याचे एक महत्व आहे लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका गती कमी करा पण पुढे चालत राहा कदाचित पुढची वाढ जास्त सुखमय असेल आयुष्याच्या प्रत्येक काळात स्वामी सदैव साथ देतात या गोष्टीवरती विश्वास ठेवा की स्वामी सदैव आपल्या सोबतील आहेत स्वामी आपल्या सोबत असतात काटो पर चलकर फूल खिलते विश्वास चलकर भगवान मिलते 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 एक बात सदा याद रखना दोस्त में सब मिलते है, लेकिन दुख में सिर्फ भगवान मिलते है। श्री स्वामी समर्थ महंता आयुष्यात तुमच्या जीवनात आनंदी राहायचे असेल तर स्वतःची परिस्थिती बघून निर्णय घ्या जो जगण्याकडे बघून निर्णय घेतो ते जीवनात नेहमी दुःखी असतो जगाकडे न बघता निर्णय घेणे आयुष्यात खूप चांगला असते ओम नमो भगवते महाकाली जगदंबा श्री स्वामी माऊली नमस्तुते स्वामी समर्थ महाराज सदैव साथ देतात आयुष्यात प्रत्येक अडचणी ते आपल्या सोबत आहेत स्वामी कालही सोबत होते स्वामी तर आजही सोबत आहेत स्वामी उद्याही आपल्या सोबत असणार या गोष्टीवरती विश्वास ठेवा मग बघा आयुष्य किती सुंदर व्हायला लागतं आयुष्यातील प्रत्येक अडचणीत स्वामी आपली साथ देतात स्वामी कधीही आपली साथ सोडत नाही स्वामींना कधीही आपल्यावरती कुठल्याही प्रकारची अडचण नसते स्वामी तर आपल्याला सदैव मदत करण्यासाठी तयार असतात स्वामी आपल्यासाठी नेहमी तत्पर असतात जगणं खूप सुंदर आहे सतत रुसू नका एक फूल उमगलं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं होत नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका तुटतात काही ना ती न कळत कधी त्यांना वाईट म्हणू नका आयुष्यात अडचणी येतील आयुष्यात खूप सारे जण येतात जातात प्रत्येकाला लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सुखात आणि दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटपर्यंत विसरायचं नसतं कोणत्याही कृतीला वास्तविक मोल दुसऱ्याच्या हेतूवरून येतो हेतू शुद्ध असेल तर एखादी वेळ कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते आयुष्यातील खरा आनंदी तोच व्यक्ती असतो जो प्रत्येक संकटात स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जात असतो याचा स्वामीवरती विश्वास आहे जे स्वामी नामावरती विश्वास ठेवते जे स्वामींना सदैव हाक मारते तो सदैव पुढे जात असतो श्री स्वामी समर्थ नामाचा जो जप करेल तो आयुष्यात पुढे जाईल स्वामी माऊली म्हणतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही अडचणी तुमच्या जीवनात आहे त्या लवकर निघून जाते फक्त स्वतःवर विश्वास ठेवा हे दुःख देणे आले रामाने म्हणी आयुष्यात जर सुख पाहिजे असेल तर दुसऱ्याला सुख द्यायला शिका माणसाने समुद्रासारखं असावं भरतीचा माज नाही ओटीची लाज नाही तरी अथांग आयुष्यात लक्षात ठेवा जेथे घोडे पितात त्या झराचं पाणी पिया घोडा कधीही खराब पाणी पिणार नाही जिथे मांजर झोपते तिथे तुमचा बिछाणा घाला अळणी स्पर्श केल्याने फळ खा तेच मशरूम निवडा ज्याला कीटक बसतात तिथे झाड लावा आपले घर बांधा जिथे स्वतःला पक्षी उष्णतेपासून लपतात तेथे आपला कारंजा करून खाडा झोपायला जा आणि पक्षासोबत एकाच वेळी जागेवा तुम्हाला दिवसभर सोनेरी धान्य मिळेल आधी हिरवे खा जंगलातील प्राण्यासोबत तुमचे पाय मजबूत आणि हृदय प्रतिरोधक असेल बऱ्याचदा पोहताना तुम्हाला पृथ्वीवर पाण्याची माशी सारखी वाटेल अशक्य त्या वेळेला आकाशाकडे पहा आणि तुमचे विचार हलके आणि स्पष्ट होतील स्वामी सांगतात जे मिश्रण आहे ते पचायला कठीण असते उदाहरणार्थ आयुष्यात आपल्याला काही विचार जे समजतात पण पचायला थोडे अवघड जातात स्वामी म्हणतात पैसे असून सुद्धा सादर राहिलं तर भिकाडा म्हणतात पैसे बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोललं तर बगभग करतो म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शान समजतो म्हणतात दानधर्म केला नाही तर कंजूस मारवाडी असे म्हणतात दानधर्म केला तर दोन नंबरचा पैसा असणार असे म्हणतात आयुष्यात बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड असणार असं म्हणतात तब्येत चांगली तर फुकटचं चा खाऊन सुटलाय म्हणतात तब्येत कमी तर काही खाल्ला तरी आजार झाला असं मरायला आलं असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमांना हजरी लावली तर काही कामधंदा नाही असं बोलतात नाही गेलं तर माणुसकीच नाही आत असं म्हणतात हे सगळे लोक असतात लोक नेहमी तेच काम करत असतात आपण आपलं काम करायचं याचाच अर्थ ऐकावे जनाचे करावे मनाचे लोक पायचा घालू देत नाहीत आणि घोड्यावरही बसू देत नाहीत शेवटी आपण ठरवायचं जीवन कसं जगायचं हसत हसत की रडत रडत आयुष्यात लोक आपल्याला बऱ्याच वेळेला बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं आयुष्यात कुणावर फार काळ रुसून राहू नये रागवा व भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच मिटून टाकावं नाही जमला तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं पण फुजगुआ रुसवा अबोला करू नये याने आयुष्यात त्यांचे व आपले दोघांचेही दुःखच येते स्वामी सांगतात समोरच्याला आदर देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळवणं हा सर्वात मोठा सन्मान असतो देवाचे गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळणे पण त्याच्या नामाने आयुष्यात बऱ्याच वेळाला आपल्याला अडचणी मिळतात त्या अडचणींना दुर्लक्ष करा आयुष्यात जसे तुम्ही जगत आहात तसे जगा काही वेळेला तुमच्या आयुष्यात अडचणी येतील त्या अडचणींचा सामना करून सतत पुढे चालत राहा स्वामी म्हणतात पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोलायला बोलवायच्या किती प्रेम आणि चांगला रिवाज होताना पण आता नवी साडी घेऊ की गाडी घेऊ कोणी कोणाला बोलवत नसतं देयबुद्धी आहे तोवर म्हणजे मी ही भावना आहे तोपर्यंत काळजी राहणारच स्वामी म्हणतात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते ते फक्त आपल्याला आपलं कोणाने परक कोणी ठरवण्यासाठी देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मग तो आधाराचा शब्द असो व अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात मदतीला ओलावा जसा असतो तसा झाडांची मुळं असतात सुख मागून मिळत नाही सुख शोधून सापडत नाही सुख अशी गोष्ट आहे दुसऱ्याला दिसल्याशिवाय स्वतःला मिळत नाही आयुष्यात दुसऱ्याला सुख द्या स्वतःलाही मिळेल सगळेच निर्णय आपले नसतात काही निर्णय वेळेचे सुद्धा असतात वेळ जे निर्णय घेते ते आपल्याला स्वीकारावा लागतो कुणी कुणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हे लाख मोलाचे असते आयुष्यात आनंद वाटणाऱ्याच्या ओंजळीत कधी रिकामी राहत नाही कारण त्यांना पुन्हा भरण्याची वरदान परमेश्वराकडून लाभलेले असते हसल्याने आयुष्य वाढतं तर हसल्याने आयुष्याचे महत्व हसता हसता जगत राहावं आयुष्य जास्त सुंदर वाटतं आयुष्यात प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक सकाळ आपली खूप सुंदर जावो कडू गोळी चावता नाही आली तर गिळली जाते आयुष्यात लक्षात ठेवा जसे जीवन हे अपमान यश धोका यांसारख्या कडू गोष्टीतून सरळ गिळायला असते तसं आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला नेहमी तत्पर राहावं लागतं तुमची प्रतिमा निर्माण करणं हे फक्त तुमच्या हातात असतं पण तिला प्रतिशस्त करण्यासाठी तुम्हाला तत्पर राहावं लागतं कुणाच्या आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काने किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण कधी न बदलणारी असावी प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसू नये जीवलगाची सोबत कधी सुटू नये आयुष्यातील प्रत्येक अडचणीत प्रत्येकाची साथ मिळत राहावी कोणत्याही ज्ञानाचा बरा वाईट उपयोग नाही तो करण्यावरून अवलंबून असतो ज्ञान मुळात पवित्र आहे ते ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते जास्त प्रभावी ठरते सर्वांच्या एकमेकावर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र एक राहतील त्याला ज्ञान असे म्हणतात एका दारूच्या बाटली मागे अर्थकारण असते लक्षात ठेवा एक बाटली मागे शासनाला महसूल वेटरला टीप हॉटेलचा व्यवसाय कर्मचाऱ्याचा रोजगार सोडा सोडापाणी बाटली उद्योग फूड इंडस्ट्री चिकन मटन शॉप पेट्रोल पोल्ट्री पे, उद्योग शेतीपालन मसाले व इतर गृह उद्योग भंगारलेल्या बाटली चाकण्यातून बचत गटातील महिलांची पापडाची ऑर्डर अनेक अर्थचक्र यावर आहेत पण जास्त गोष्टी आयुष्यात चांगल्या नसतात हे फक्त त्या गोष्टीचा एक अर्थचक्र आहे हा चक्र आपल्याला पाळायची गरज नाही प्रत्येक गोष्टीचा एक चक्र असतो एका छोट्यासा खिळीने गाडीचा टायर बदलू शकतो कारण जेव्हा गाडीचा टायर पंप्चर होतो तेव्हा तो बदलावाच लागत असतो कितीही साथ देणारे असले तरी तुम्ही काळजी करू नका कारण तुम्हाला ते धोका नक्की देतील स्वामी महंता देव माझा सांगून होता आयुष्यात देव तुम्हाला नेहमी अशा संकटात टाकेल जे कधी तुम्हाला मिळायलाच नव्हती हवी वाट सापडत जातील तुम्ही फक्त शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारीत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील तो क्षण जपत जा विश्वास तोडू नका कारण सर्व काही जाईल पण विश्वास हा एकदा का गेला तर पुन्हा येणार नाही आयुष्यात कितीही पैसा कमवा पण तुमच्याकडे मन मोकळं करणारे जवळ कोणी नसेल तर त्याच्यासाठी काहीही उपयोग नाही त्या पैशा असूनही तुम्ही भिकारी या जर तुमच्याकडे बोलणारा कोणी नसेल तर तो सर्व बघतोय तुमची प्रार्थना तुमचा संघर्ष तुमच्या वेदना तुमचा संयम तुमचे कर्म हा मंदिरातील प्रसाद आहे हा कधीही सोडायचा नसतो देव जो सांगतो तो आपल्यासाठी सांगतो माझं पण चांगलं होईल कारण स्वामींना माहिती आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही या गोष्टीवर लक्ष ठेवा श्री स्वामी समर्थ म्हणा स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सर्व काही तुमच्या मनासारखं होईल स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही माझ्या प्रिय मुला मी तुझी साथ सदैव देत आहे मी काल तुझ्या पाठीशी होतो मी आजही तुझ्या पाठीशी आहे आणि मी उद्याही तुझ्या पाठीशी असेल श्री स्वामी समर्थनामावरती विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्यासोबत असतात श्री स्वामी समर्थ म्हणा सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील स्वामी म्हणतात मी काल तुमच्यासोबत होतो मी तर आजही तुमच्यासोबत आहे मी उद्याही तुमच्यासोबत असेल मी नेहमी तुमची साथ देईल थोडंफार सहन करायला शिका कारण आपल्याला बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यानं समोरची माणसं आपल्याला माणुसकी सहन करत नसतात आयुष्यात अडचणी आहेत त्या अडचणींचा सामना करा प्रत्येक दुःखात तुम्हाला सुख मिळते त्या सुखाचा मौन ओळखा स्वामी म्हणतात सुख म्हणजे काय तुम्हाला हे कळेल फक्त सुखाकडे जा आयुष्यात मोठी बातमी येईल तुम्ही फक्त विश्वास ठेवा आनंदाची बातमी आज तुम्हाला मिळणार आहे स्वामी सांगतात आयुष्यात तुम्ही जर स्वतःवरती विश्वास ठेवाल तर सर्व काही करू शकाल अडचणीच्या काळात स्वतःवरती विश्वास हवा वाईट काळ निघून जात असतो वाईट काळात स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवा स्वतःचे कर्म चांगले ठेवा वाईट काळ सुद्धा निघून जात असतो आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येते त्या अडचणींचा सामना करा कारण जो व्यक्ती अडचणीतून बाहेर निघतो तो पुढे सदैव जात असतो विश्वास ठेवा सर्व काही चांगलं होतं सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं अडचणी या तुमच्या जीवनातील एक पाया आहेत त्यांची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही अडचणी या आज आहेत तर उद्या नाही त्यामुळे प्रयत्न सदैव करत राहा प्रयत्नांनी अडचणी आपोआप दूर व्हायला लागतात तुमचे प्रयत्न तुम्हाला यशाच्या दिशेने नेतील स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही श्री स्वामी समर्थांच्या नामावरती विश्वास ठेवा सर्व काही मग बघा तुमच्या मनाप्रमाणे होईल हो स्वामी आपली साथ देत आहेत स्वामींनी आपली साथ दिली आहे फक्त आपला विश्वास त्यांच्यावर असायला लागेल स्वामी म्हणतात काळजी करू नका मी सदैव तुमच्या सोबत आहे मी कालही तुमच्या सोबत होतो मी आजही तुमच्या सोबत आहे आणि मी उद्याही तुमच्या सोबत असेल फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा मग बघा सर्व काही तुमच्या मनासारखं व्हायला सुरुवात होईल श्री स्वामी समर्थ म्हणा सर्व काही चांगलं होईल ओम नमो श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी म्हणतात मी सदैव तुमच्या सोबत आहे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही फक्त श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा स्वामींचे नामस्मरण केल्याने अडचणी दूर व्हायला लागतात अडचणी या आपल्या आयुष्यात नाही तर आपल्या अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या असतात आपली जे साथ देते ती चांगली असते जी व्यक्ती साथ सोडते ती वाईट आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतील त्यांची काळजी करू नका तुमच्या सर्व काही दुःख दूर होईल आज तुमचं सर्व दुःख दूर होणार फक्त विश्वास ठेवा स्वामी म्हणतात तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवाल तर मी सदैव तुमची साथ देईल आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होते फक्त तुम्ही स्वामीवरती विश्वास ठेवा स्वामी, स्वामी सदैव तुमची साथ देत आहेत स्वामी सांगतात आज तुमचं दुःख संपेल विश्वास ठेवा आज तुम्ही सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करून जाल आजचा दिवस हा तुमच्यासाठी खरंच खूप भाग्याचा ठरणार आहे स्वामी सदैव तुमची साथ देत असणार आहेत स्वामीवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा मग बघा सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागेल श्री स्वामी समर्थ या नामात एक वेगळी शक्ती आहे श्री स्वामी समर्थ या नामात एक वेगळी ताकद आहे जो ही ताकद ओळखेल जो स्वामीवरती विश्वास ठेवेल तो आयुष्यात सदैव पुढे जाईल नकळत आयुष्यात असे संकट येतात ज्यांना आपण घाबरतो पण त्या संकटांना न घाबरता पुढे जाणे यातच आपले चांगले होण्याचे संकल्प आहे स्वामी म्हणतात आयुष्यातील अडचणी या दूर जातील फक्त तुम्ही विश्वास ठेवा आज तुमचं दुःख हे कायमचं संपणार आहे फक्त या संदेशाला येत्या दहा मिनिटापर्यंत ऐका या संदेशाला इथे दहा मिनिटापर्यंत ऐकल्याने सर्व चांगलं होईल हा संदेश पूर्ण विश्वास ठेवून दहा मिनिटे ऐका आयुष्यात तुम्हाला मोठी आनंदाची बातमी मिळेल आयुष्यात प्रत्येक काळात तुम्हाला यश देणारे स्वामी आहेत आयुष्यात सर्व काळात आयुष्यातील सर्वात वाईट काळात तुमची साथ देणारे ही स्वामीच आहेत स्वामी म्हणतात मी सदैव पूर्ण तुमची मदत करत आहे तुम्हाला कसल्याच गोष्टीची कमी मी भासू देणार नाही स्वामी म्हणतात तू फक्त विश्वास ठेव मी तुझी साथ देत आहे स्वामी आपली सदैव साथ देत आहेत त्यांनी कधी आपली साथ सोडली नाही तुमच्या चरणी मस्तक ठेवले मिळाली सुखाची सावली स्वामी महाराज तुम्हीच माझी गुरु मावली जसा तडा गेलेला आरसा घरात ठेवत नाहीत तसा आपण विश्वासाला तडा पाडणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यात ठेवायची गरज नाही आयुष्यात पुढे जात राहा आयुष्यात सदैव पुढे जाणे हा आयुष्य जगण्याचा योग्य नियम जबाबदाऱ्या भाग पाडतात गाव सोडायला नाही तर कोणाला आपलं घर सोडू वाटतं दगायला जास्त खर्च येत नाही हो पण मोठेपणा उरावून घेऊन मिरवायला जास्त खर्च येतो आयुष्यात दगडाला ठीक आहे तेवढा तुम्ही घाव दिला ते चांगलं असतं आयुष्यातील अडचणीतून जर तुम्हाला सुटका मिळवायची असेल तर सतत प्रयत्न करून पुढे जाणे होय आयुष्यात जेव्हा माणूस एकटा पडतो तेव्हा खूप काही संघर्ष करून दाखवून त्याला उभं राहावं लागतं खराब असणारी सांडपाणी का दिलं म्हणून एवढंच रोपट सुद्धा आपलं वाट थांबवत नाही मग इतरांचा निगेटिव्हिटी विचार ऐकून काय करायचं आयुष्यात जो व्यक्ती सदैव पुढे जातो हो, तो सदैव आयुष्यात से नेहमी सदैव पुढे जात असतो स्वामी सांगतात जर खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही पण मनाने श्रीमंत नक्की बना कारण वळ जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात आयुष्यात दोन गोष्टी महत्वाच्या असतात आपली इच्छा नसतात आपण खूप काही गोष्टी डिलीट करतो त्या गोष्टी स्वामी म्हणतात आपण जितका आपल्या माणसाला विचार किंवा प्रेम करतो तेवढा विचार किंवा प्रेम ती समोरची व्यक्ती आपल्यावर करेलच असं नाही जो व्यक्ती तुमची साथ देईल त्याची साथ द्या कितीही कमावून ठेवलं तरी बाकी सगळं राहतं ते शून्य सोबत काहीही जात नाही पण जोपर्यंत तुम्ही जगाल तोपर्यंत ते सर्व तुमच्यासाठी पुढे नेणार असेल आयुष्यात बरेच लोक म्हणतात पैसा हे आपल्या सोबत जाणार नाही पण जोपर्यंत तुम्ही खाली राहाल तोपर्यंत ते तुम्हाला वरे धरून ठेवेल होणार सगळं छान होणार फक्त सुख आणि दुःख हे सांभाळत चला लक्षात ठेवा कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडावा लागतो आपला वेळ स्वतःला घडवण्यात खर्च करा म्हणजे सर्व चांगलं होईल चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो ज्यांच्याकडून त्याला कधीही मिळण्याची आशा नसते चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतात तर तो तुमचा दोष नाही कदाचित तुम्हाला ओळखण्याची इच्छा किंवा ऐपत त्यांची नव्हती समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसेल तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही इथे वेळ गाळ्या घालून काहीही अर्थ नाही श्री स्वामी समर्थ मना त्यांच्यावरती विश्वास ठेवा मग बघा सर्व किती चांगलं होतं